विक्रांत युद्ध नौकेच्या खाली भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केलाय. याच्या निषेधार्थ सोलापूर शिवसेनेच्या वतीने सोलापुरात किरीट सोमय्या यांच्यावरती हातोडं मारो आंदोलन केलंय. महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आणून त्यांना नामोहरम करणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या आता स्वतः घोटाळा प्रकरणी उघड पडले आहेत. आयएनएस विक्रांतच्या नावाखाली गोळा केलेल्या पैशांचा किरीट सोमय्या यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याची माहिती अधिकाऱ्यातून उघडकीस आला असून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात टाकावं या मागणीसाठी सोलापूर जिल्हा शिवसेनेचे प्रमुख गणेश वानकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी दुपारी पार चौक येथील शिवसेनेच्या कार्यालयासमोर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पोस्टरवर प्रतिकात्मक हातोडा मारून सोमय्या यांचे तोंड फोडो आंदोलन करून लक्ष वेधण्यात आलं. यावेळी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. यावेळी उत्तर तालुका प्रमुख शहाजी भोसले, उपतालुका प्रमुख संजय पौल, माथाडी सेना जिल्हा प्रमुख महेश भोसले, तालुका समन्वयक वजीर शेख, युवा सेना तालुका समन्वयक प्रसाद मीर, विभाग प्रमुख अच्युत वाभळे, प्रमोद गवळी, नंदू गवळी, नशीर शेख, दीपकजी भालतंडवे, विष्णू भोसले, अरुण जाधव, अर्जुन गायकवाड, सुरेश राठोड, किसन भोसले, विष्णू भोसले यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचे किरीट सोमय्या हे सतत महाविकास आघाडीचे सर्व मंत्री त्याचबरोबर विशेष करून शिवसेनेच्या नेते मंडळींवर मोठ्या प्रमाणात त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करत होते. ते आरोप बिनबुडाचे आहेत. पण आज त्यांनी स्वतःसुद्धा एका भ्रष्टाचारामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी केलेला आहे. भारताची युद्धनौका INS विक्रांत याला वाचवण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातून नौदलांच्या अधिकाऱ्यांकडून, कर्मचाऱ्यांकडून, महाराष्ट्रातल्या जनतेकडून सहानुभूती मिळवून 100 कोटी रुपयापर्यंत जवळपास निधी गोळा केला आणि तो निधी स्वतः भारतीय जनता पार्टीच्या निवडणुकांसाठी वापरला गेला. त्याचबरोबर त्यांची जी स्वतःची कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, ते बिल्डर आहेत, त्यांनी आणि त्यांचा मुलगा त्यांनी ह्या लोकांच्या पैशाचा दुरुपयोग केलेला आहे. भारतीय युद्धनौकेचा वापर करून त्यांनी हा निधी संकलन केलेला आहे. असा 100 कोटीचा भ्रष्टाचार किरीट सोमय्या यांच्याकडून झाला असून ताबडतोब त्यांच्यावर फसवणूक आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात टाकावं यासाठी सोलापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज सोलापुरामध्ये त्यांचं तोंडफोड आंदोलन या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे.